घेताना सहकार्यांच्या विचार निर्णय करण्याची आवश्यकता लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय वाजवणार. अंतिम निर्णय हा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये एखाद्याची भूमिका घेऊ. गेले 2 दिवस जी तीव्र भावना आहे ती तुमच्या लोकांना या ठिकाणी व्यक्त होते. काली व्यक्त झाली आजही तुम्हाला मागील नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही काल फक्त मुंबईत राहणार असं नाही, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आलेला आहात आणि तुम्ही तुमच्या काही भूमिकेच्यासाठी अत्यंत अभिनयी आहात. जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला. उद्याचं पक्षाचं काम कसं चालावं आणि आम्ही लोक जोपर्यंत भक्कम साधारण त्यांच्या मागावर त्यामधून नवीन नेतृत्व हे शक्तिशाली करावं हा त्याच्या माध्यमाचा हेतू होता. ही गोष्ट खरी आहे की असे निर्णय घेताना सहकार्यांच्यावर विचार निर्णय करण्याची आवश्यकता असते. मी त्याचा विचार केला पण मला एक खात्री होती की मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय वाजवणार. तुम्ही कधी मला होय वाजवणार आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती ती त्यावेळेस माझ्याकडे घेतली गेली नाही. पण त्याचा हेतू काय होता हा विचार सांगितला. आता हा जो निर्णय घेतला त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी उद्या त्यांना बोलायचं आहे. माझी त्यांची बैठक उद्या संध्याकाळपर्यंत होईल आणि ती झाल्याच्या नंतर जे काही तुम्हा सगळ्यांची भावना आहे ती नजरेसमोर ठेवून बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय हा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये एखाद्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्याच्या मनाची जी भावना आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही एवढंच या ठिकाणी आता सांगतो. 2 दिवसाच्या नंतर तुम्हाला असं वसावं लागणार नाही.